नमस्कार। उद्धव ठाकरेंनी घोषणा करूनही विधान परिषदेचा राजीनामा का दिला नाही? शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरेंना आता विधिमंडळाचा सभासदही राहायचं नव्हतं, त्यामुळेच आमदारही न राहता केवळ शिवसेना भवनात राहून केवळ सेनेच्या पक्षप्रमुख पदाची धुरा सांभाळण्याचं जाहीर केलं। पण बहुतेक आता उद्धव ठाकरेंचा निर्णय बदललेला दिसतो आहे। त्यांनी अद्याप आमदारकीचा राजीनामा दिला नाही। अगोदरच्या भावनिक कारणापेक्षा या निर्णयामागे व्यावहारिक आकड्यांची गणित आहेत। सध्या सेनेत चालू असलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे या वर्चस्वाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांच्या सल्ल्यावरून ठाकरेंनी अजूनही आमदार राहणं ठरवल्याचं म्हटलं जात आहे। भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधातला शिवसेनेचा संघर्ष अनेक ठिकाणच्या त्यांच्या अस्तित्वासाठी आहेच। त्यातला एक महत्त्वाचा संघर्ष हा म्हणजे विधिमंडळातला। तो विधानसभेतही आहे आणि विधान परिषदेतही। त्यामध्ये आकडे महत्त्वाचे आहेत। त्यातला एकही आकडा हातून सुटू नये या भावनेतून सेनेनं इतक्यातच ठाकरेंचा राजीनामा पुढे ढकलल्याचं बोललं जात आहे। उद्धव ठाकरे यांनी जरी आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा केली होती, तरीही अद्याप त्यांच्याकडून तसा कोणताही पत्रव्यवहार झाला नसल्याचं विधिमंडळ प्रशासनातल्या सूत्रांकडून समजलं आहे। हाच प्रश्न विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही विचारण्यात आला, तेव्हा त्यांनीही सभापतींकडे उद्धव यांनी राजीनामा दिला नसल्याचं म्हटलं आहे। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा हा राज्यपालांकडे पाठवला होता, त्याचबरोबर विधान परिषदेचा राजीनामाही तिथेच पाठवला। पण विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा हा सभापतींकडे द्यायचा असतो, पण तो अद्याप दिला नसल्यामुळे आम्ही त्यांना विनंती करू की माजी मुख्यमंत्री विधान परिषदेत आल्यावर वजन वाढतं, त्यामुळे त्यांनी यावं, ते काय प्रतिसाद देतात ते आम्ही तुम्हाला कळवू, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयावर टीका का केली आहे? तर उद्धव ठाकरेंना जशी बंद खोलीतली 2.5 वर्षांची घोषणा आठवायची, तशी घोषणा उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या आमदारकीच्या बाबतीत केली, असं फडणवीस यांनी म्हटलं। जेव्हा उद्धव मुख्यमंत्री झाले होते तेव्हा ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते, त्यामुळे विधान परिषदेवर 6 महिन्याच्या आत त्यांना निवडून जाणं आवश्यक होतं। या संख्याबळाचा विचार करता जर निवडणूक झाली असती तर खात्री नव्हती। उद्धव यांचे नरेंद्र मोदींशी बोलणं झाल्यावर निवडणूक बिनविरोध झाली, पण आता परिस्थिती बदललेली आहे, शिवसेना फुटली आहे। अशा स्थितीत प्रत्येक आकडा महत्त्वाचा आहे। अशा वेळेस राजीनामा देऊन अजून एक जागा कमी होऊ देऊ नये असा मतप्रवाह आता सेनेमध्ये आहे। ती सोडलेली जागा परत कशी आणायची हा प्रश्न आहेच। परिणामी उद्धव ठाकरे सध्या तरी आमदार असण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। या आकड्यांची गरज पडणार आहे ती विधान परिषदेच्या सभापतींच्या निवडणुकीत। उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोरे आहेत, पण सभापतीपदी असलेल्या राष्ट्रवादीच्या रामराजे नाईक निंबाळकरांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला होता, ते आता पुन्हा निवडून आले आहेत, पण सभापतीपदाची निवडणूक अपेक्षित आहे। भाजपानं विधानसभेतलं अध्यक्षपद आपल्याकडे घेतल्यानंतर आता त्यांचं लक्ष हे विधान परिषदेच्या सभापती पदाकडे आहे, त्यामुळे अशा वेळेस जर निवडणूक झाली तर ती चुरशीशी ठरेल। त्यावेळेस एक एक मत आपल्याकडे असावं, यासाठी उद्धव ठाकरेंनी परिषदेतली आमदारकी कायम ठेवली असावी, असं मत शिवसेना आणि महाविकास आघाडीमध्ये आहे। तर ही काही कारणं आहेत ज्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांनी आपण विधान परिषदेवरील देखील आमदारकी सोडतो असं म्हटलं होतं। मात्र व्यावहारिक जर एकंदरीत सगळी भूमिका राजकीय पाहिली तर उद्धव ठाकरे यांचा राजीनामा आत्ता देणं योग्य ठरणार नाही असा एक मतप्रवाह दिसून येतोय, आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आपला राजीनामा दिलेला नाही। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।